मी 9 जून मध्ये नितीन काकाला खासदार केला तर पवारांची अवलाद सांगायचो नाही. मात्र आता याच अजित पवार यांनी आपला शब्द फिरवलाय. तर मंडळी झालं नेमकं असं. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभा घेतली होती. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले होते की यंदाच्या निवडणुकीत उदयनराजेंना वाही महाबळेश्वर खंडाळा या भागातून लाखाचं मताधिक्य देऊन विजयी करा. जूनमध्ये मी नितीन काका पाटील यांना खासदार करतो. त्यांना खासदार नाही केलं तर मी पवारांची औलाद सांगणार नाही असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं होतं. महायुतीचा उमेदवार माझ्या वाई महाबळेश्वर खंडाळा याच्यामध्ये चांगल्या मताने लाख मताचं मताधिक्य द्या. कारण आता समोर कोणी नाहीच आहे ना. जे आहे तेही कमलाचं काम करतात. ज्याचं आपलं जमत नाही तेही कमलाचंच काम करतात. आणि आपणही ते करायचंय. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ते काम करून दाखवा. मी 9 जून मध्ये नितीन काकाला खासदार केला तर पवारांची अवलाद सांगायचो नाही. माझ्यावर झोपला. मात्र निकाल लागला. उदयनराजे विजयी झाले. जूनचा तो दिवसही आला. मात्र नितीन काका काही खासदार झाले नाहीत. अजित पवार यांनी आपला शब्द फिरवला. बारामतीमधून पराभूत झालेल्या आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना त्यांनी राज्यसभेवर पाठवलंय. यावरून आता सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.